नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। खाकी वर्दीमध्ये मानसकीचे दर्शन दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे साखरे तालुक्यातील मेंढपाळ हे रात्री 1:30 सुमारास दिंडोरी ते वणी रस्त्यावर येऊन उभे ठाकले होते। तेव्हा वणी पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंग करणारे विजय बच्चा व त्यांचे साथीदार बोरसे हे लखमापूरकडून पेट्रोलिंग करून येत असताना त्यांना 1:30 सुमारास मेंढपाळांनी लखमापूर फाटा येथे हात दिला। गायावया केले व आमच्यावर असलेली सुनबाई ही प्रसूतीची वेदना असह्य होत आहेत, तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी विनंती केली। वेळ ही रात्रीची होती, वाहन थांबत नव्हते म्हणून कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत त्यांना वणी ग्राम रुग्णालयात उपचारासाठी शासकीय गाडीने आणले व थोड्या वेळातच सदर महिलेची प्रसूतीही झाली। गोंडसाचं कन्यारत्न तिला प्राप्त झालं। प्रसूत महिलेच्या पतीने व सासरीने पोलीस प्रशासनाचे आभार मानले। सदर माहिती परिसरात हवेच्या वेगाने पसरल्यानंतर पोलिसांचे भरभरून कौतुक होत आहे। टाबटू बिस्कुले रात्री कधी वाजले होते, आम्हाला कोणीच मदत करत नव्हते, पोलिसांनी मदत केली आम्हाला, त्यांचा आम्ही खूप आभार स्वतः त्यांचा। साखरी येथील हे धनगर समाजाचे आणि मेंढपाळ आहेत। रात्री 1:30 सुमारात प्रसूतीच्या वेदना सदर महिलेला झाल्यानंतर वणी पोलीस स्टेशनचा राऊंड सुरू असताना वणी पोलीस स्टेशनचे API निलेश बोडखे व जे मोटर चालक आहेत पोलीस नायक बच्छाव यांनी त्वरित घटनेची पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या पोलीस व्हॅनमधनं सदर महिलेला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर त्यांची सुखरूप प्रसूती झाली, त्यांना कन्यारत्नही झालं। परंतु पोलिसांचं हे कार्य पाहून परिसरामध्ये कौतुक होत आहेत। भाऊ, कसं काय झालं होतं? उभं होतं आम्हाला कुठं? लखमापूर फाट्यावर रस्त्यावर उभं होतो, पाणी खूप चालला, गाडी आला कोणच थांबत नव्हता। त्यांच्या बिचाऱ्यांनी सुखरूप केल्या, गाडी किती रावणगर केला गेली होती, त्यांच्या आम्ही हात दिला, त्यांनी उभी केली, त्यांनी खूप आमचं सहकार्य केलं। बिचाऱ्यांनी दवाखान्यामध्ये आणली, त्यांच्या आभारी इथं आम्ही, त्यांनी आम्हाला इथं आणल्यानंतर आमची बाईक दिलीवारी झाली। आम्ही प्रत्येक गाडीवाल्याला हात देतो, कोणच उभं करत नव्हते। हे गव्हर्नमेंटची गाडी आली, त्यांना हात जोडला आम्ही, बा आमचं असं नाही असं झालं, घटना आम्हाला कोणच उरली ना, त्यांनी गाडी उभी केली। ते सांगत आम्हाला परवानगी नाही, पण आम्ही तुमच्याकरता करतो काय नाही, काय सहकार्य करून इथं आम्हाला या वणीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणून सोडले। संपूर्ण लोकांचं रक्षण करण्यासाठी पोलीस दल हे सदैव तत्पर असतं, असं जरी असलं तरीसुद्धा आजच्या या घटनेने अजूनसुद्धा पोलिसांची मान उंचावलेली आहे। दिंडोरी, नाशिक। या स्थितीप्रमाणे आज हे जे मेंढपाळ आहेत यांना अनुभव आला, ते साखरी तालुक्यातील असून त्यांच्या सुनबाईची प्रसूतीच्या वेदना त्यांना सहन होत नव्हत्या। रात्री 1:30 टाईम होता आणि 1:30 एकही वाहन लखमापूर फाट्यावर थांबत नव्हतं। त्यावेळेस देवदूत म्हणून वणी पोलीस स्टेशनची गाडी राऊंडला गेल्यानंतर ती धावून आली आणि काय झालं जाणून घेऊया त्यांच्यासोबत। बाबा, एकंदरीत किती वाजता गाडी आली आणि नेमकं झालं काय? हे म्हणजे ते आमच्या महिला पोटं दुखत होतं, ती गाडी इथं 1:30 भेटली तर आम्ही 12 वाजेपर्यंत तिथं व्यवस्थित 12 वाजेपर्यंत पोट दुखण्याची चालू होती, तर गाडी कुठेच थांबत नव्हती, कोणाच्यात थांबत नव्हती। आम्ही 2-4 गाड्यांना हात दिले, UP गाडीवाला उभा राहत नव्हता। ही गाडी रावणगडच्याला इकून तिकडे गेली लखमापूरला, तिकून परत आली, नंतर त्यांचा आम्ही हातपाय जोडले, हात जोडले, त्यांनी गाडी उभी केली, मग त्यांनी ज्या महिला पकडलं, महिला गाळा गाळा करायला लागून गेली होती, का तिचं पोट दुखत होतं, ती उभी राहत नव्हती, कधी सांगायचं मला दवाखान्यात घेऊन झाला, पण आम्हाला म्हणजे रात्रीचा 1:00 नंतर आम्हाला येणं नव्हती, आमच्याकडे मोटरसायकल काहीच नव्हती, काहीच नव्हती। नंतर मग ही गाडी आली पोलिसांची, गव्हर्नमेंटांची, त्यांनी खूप बिचाऱ्यांनी गाडी उभी केली, त्यांनी खूप त्यांनी सहकार्य केले, त्यांचं खूप आम्ही आभारी। एकंदरीत घटना जी रात्रीची होती, रात्री तुम्ही ग्रस्तला होते, तुमच्यासोबत कोण कोण होतं, नेमकं प्रसंग कसा होता? पोलीस हवालदार बागुल होते आणि स्वतः मी होतो पोलीस नाही बच्चा। तर साधारण 1:30 दरम्यान आम्ही ज्यावेळेस लखमापूर MIDC गस्त करत असताना आम्हाला अचानक लांबून असं दिसलं का कोणीतरी व्यक्ती काहीतरी हात देतोय, पण एकही वाहन थांबत नव्हतो। तिथं जवळ गेल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं काय अडचण आहे, तर ते बोलले की आमची महिला आहे, त्या तिला प्रसूतीसाठी आम्हाला न्यायचं आहे, पण त्यांची एक आठ होती की आम्हाला ते दिंडोरीला जायचं आहे, म्हटलं आमच्या अत्यारखीत दिंडोरी येत नाही,
मला दिंडोरीला जाता येणार नाही म्हटलं तुम्हाला आम्ही मदत करू शकतो आम्ही ओणीला घेऊन चलतो तुम्हाला. तर त्यांचं म्हणणं असं झालं की नाही आम्हाला दिंडोरीला जायचं. दिंडोरी म्हटलं तुम्ही इथे नवीन आहे तुम्हाला माहिती नाही वणी आपल्याला जवळ पडेल पण आपण वणीला घेऊन जाऊया. मग त्यांनी थोडा एक 2-5 मिनिटं वाट बघितली आणि नंतर त्यांनी विचार केल्यानंतर मुलाला विचारलं. मग मुलगा म्हणे दादा चालेल तुम्ही जे म्हणता असाल तिथे तुम्ही घेऊन चला पण लवकरात लवकर चाल कारण की महिलेला बराचसा त्रास होतो. मग त्याच्यानंतर आम्ही इथं वणीला आणलं. वणी पी एस आणल्यानंतर एक साधारण अर्धा तासानंतर प्रसूती झाली पण व्यवस्थित झाली. म्हणजे पोलिसांचा माणुसकीचा धर्म इथेही दिसून आला. घटना काही असो प्रथम पोलीस असतात आणि आज सुद्धा तो प्रत्येक वणी पोलीस स्टेशनचा आहे. शामराव सोनवणे, नाशिक. प्रतिनिधी शामराव सोनवणे, डीएनए मराठी, नाशिक.